आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. लोकनियुक्त सरपंच यांच्यावर अविश्वास ठराव, सरपंच पदावरून पाय उतार व्हावे लागणार. शिराळा तालुक्यातील कांदे येथे महाराष्ट्रातील पहिला प्रकार. शिराळा तालुक्यातील कांदे येथील लोकनियुक्त सरपंचांना अविश्वास ठरावास सामोरं जावं लागलं आहे. यासाठी खास बोलावलेल्या ग्रामसभेत मोठ्या उत्साहात व चुरशीने मतदान झालं. यावेळी 1029 ग्रामस्थांनी मतदान केलं. यामध्ये ठरावाच्या बाजूने 792 मते तर ठरावाच्या विरुद्ध बाजूने 229 मते पडली. यामुळे सरपंच सुवर्णा पाटील यांना पदावरून पाय उतरता घ्यावं लागणार आहे. शुक्रवारी दिनांक 24 रोजी खास ग्रामसभेचं आयोजन गटविकास अधिकारी डॉक्टर अनिल बागल व तहसीलदार गणेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यासाठी ग्रामसभेसाठी सकाळी ग्रामस्थांनी 9 वाजेपासूनच जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 मध्ये गर्दी केली होती. यावेळी येणाऱ्या ग्रामस्थांची 11:30 वाजेपर्यंत नोंद करण्यात आली. गुप्त मतदान दुपारी 12 ते 5 या दरम्यान मतपत्रिकेद्वारे पार पडलं. या मतपत्रिकेवर अविश्वास ठरावाच्या बाजूने व विरुद्ध असे 2 पर्याय मतदारांसाठी ठेवण्यात आले होते. गावामध्ये 4 प्रभागांसाठी 8 मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतमोजणीमध्ये 1039 ग्रामस्थांनी या ग्रामसभेस हजेरी लावून मतदान केलं. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजूने 792 तर ठरावाच्या विरुद्ध 229 मते पडली तर 18 मते बाद ठरली. त्यामुळे 563 मतांनी ठराव मंजूर झाला. कांदे ग्रामपंचायत सरपंच अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशाने माझी अध्यक्ष अधिकारी म्हणून अविश्वास ठरावाची ग्रामविशेष ग्रामसभा आयोजित करण्यासाठी माझी नेमणूक केली होती. त्या दृष्टीने आज दिनांक 24 रोजी विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे विशेष ग्रामसभेमध्ये गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आलं. सदर विशेष ग्रामसभेमध्ये 1039 लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यामध्ये वैध मतदान 621 होतं, अवैध मतदान हे 18 होतं. एकूण वैध मतदानापैकी अविश्वास ठरावाच्या बाजूने 792 इतकं मतदान झालेलं आहे आणि अविश्वास ठरावाच्या विरोधात 229 इतकं मतदान झालेलं आहे. आणि सदर विशेष ग्रामसभा ही शांततापूर्वक वातावरणात पार पडली. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी अविश्वास ठराव तहसीलदार यांच्याकडे दाखल केला होता. यानंतर ग्रामपंचायत सदस्यांची खास सभा पार पडली. यामध्ये हा अविश्वास ठराव 11-1 मंजूर करण्यात आला. विशेष ग्रामसभा होऊन जे मतदान झालं ते महाराष्ट्रातलं पहिला अविश्वास ठराव सरपंच आल्याला पारित झाला लोकमतानं. आणि हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सर्व राज्यस्तरातून ह्याला पाठिंबा दिला आहे आणि अधिकाऱ्यांनी योग्य ते सगळं मार्गदर्शन करून हा आजचा दिवस पार पडलेला आहे आणि हे ह्या निर्णयापर्यंत आले. आणि हा जो आज ग्रामविकासचा जो ग्रामसभेत निकाल झाला, ग्रामसभेत जो ठराव झाला, त्या ठरावाच्या बाजूने गावकऱ्यांनी बहुसंख्येनं मतदान केलं आणि आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. तहसीलदार साहेब आणि BDO यांनी चांगली व्यवस्था राखली. पोलीस खात्याने चांगला बंदोबस्त राखला, त्याबद्दल त्यांचा आभार आहे. ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी भाजप व काँग्रेस युतीचे 8 तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य आहेत. सरपंच सौ पाटील याही भाजपमधून निवडून आल्या होत्या. सरपंच यांच्यावर अविश्वास ठरावासाठी सर्वजण एकत्र आले होते. या सभेच्या वेळी 80 अधिकारी व कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली होती. महानकारी न्यूज साठी शिराळाहून भगवान देवकर.